देखिए क्या है ना, लव मैरिज में आदमी खुद कुएं के अंदर जाता है, अरेंज मैरिज में उसका पूरा खानदान उसको कुएं के अंदर धकेल देता है, पर जाता तो वो कुएं में ही है। काय लाइफ पार्टनर 2009 म्हणजे गोविंदाच्या फिल्म्स बघत नाही का तुम्ही? मला गोविंदा नाही आवडत। फेल हां नाही मग कोण आवडतो तुम्हाला? मला हिरो म्हणून सिद्धार्थ जाधव आणि खऱ्या आयुष्यात साईबाबा। हां मग आमचा पप्पा सुद्धा साईबाबांचा भक्त आहे। पण त्यांना तर माझ्याशी बोलायचं सुद्धा नाहीये। आहे तो थोडासा तसा, पण हे बघा तुम्ही ना आता फक्त त्याची नेगेटिव्ह साइड बघताय, पॉझिटिव्ह साइड पण बघा ना त्याची। अहो आमचा पप्पा कसला सॉलिड आहे माहितीये का, थोडासा लाजळू आहे पण डॅशिंग आहे। हे बघा या लग्नाच्या बाजारात आलेला फ्रेश पीस आहे तो, फ्रेश पीस, त्याच्यासारखा पीस शोधून सापडणार नाही तुम्हाला। रंग गेला तो पैसे परत। पीस काय बोलताय त्यांना, कट पीस झाल्यासारखं वाटतंय। तसं नाही, कट पीस नाही, म्हणजे पीस म्हणजे कसं माहितीये का, वन पीस म्हणजे त्याच्यासारखा दुसरा पीस नाही असं म्हणायचंय मला। एकमेव द्वितीय, अख्ख्या जंगलात एकच वाघ, पप्या राणे फ्रॉम लालबाग। आत्ता थोडंसं लाजत असेल तो तुमच्या समोर, पण मी तुम्हाला सांगतो अजून थोड्याशा गप्पा मारल्यात ना तुम्ही त्याच्याबरोबर, थोडंसं ओळखायला लागलात ना त्याला, की तो हळूहळू ओपन अप होईल। हां हां बरं, मी काय म्हणतो आपण ना बोलून घेऊया, त्याच्या वतीने मी तुमच्याशी बोलतो, काही अपेक्षा वगैरे ज्या आहेत त्या सांगतो तुम्हाला। आमच्या मुलीकडून काही अपेक्षा आहेत, त्याचं काय ना, आमचा जो मुलगा आहे ना, मुलगा तो अगदी लाजाळूचं झाड आहे, सो मुलगी आम्हाला वडाच्या झाडासारखी हवी आहे। वडाचं झाड नाही म्हणजे हे बाबा आकाराने नाही, तुम्हाला चुकीच वाटतं असं नाही, म्हणजे अशी डेरेदार, मायेची सावली देणारी, म्हणजे अगदी आमच्या पप्प्याला, म्हणजे आमच्या पप्पीला आईसारखं सांभाळून घेणारी पाहिजे। पण आई तर आहेत ना इथे। हो पण आई काय, आज आहेत उद्या हे मेल्या आहेत ना, आई उद्या आहेच आहेत, पण हे वेगळं वगैरे राहायला लागलं तर कामानिमित्त मग काय करणार। बस आमच्या या पलीकडे काही अपेक्षा नाहीयेत। वहिनी तुमच्या काही अपेक्षा असतील तर सांगा मला। काही नाही वहिनी क्या बात है यार, मी डन ना आता, डन, फुल रिस्पेक्ट वहिनी, फुल रिस्पेक्ट, कॉंग्रॅच्युलेशन, पक्क झालं। अहो म्हणजे तसं नाही, आहेत अपेक्षा, आहेत आहेत का, मग सांगा ना बिंदास, मी लिहून घेतो। त्याने आडवायला पाहिजे, त्यानेच मला रडवलंय, त्याची नाही चूक, माझी चूक आहे, मी माझ्या पोराला समजून घ्यायला कमी पडले ग, मी आता परत नाही येणार इथे कधी, तुम्ही सगळे एकमेकांना सांभाळून घ्या, एकमेकाची काळजी घ्या, माझ्या पप्पीची पण काळजी घ्या, हे घ्या तुम्ही सगळे मिळून खा, पप्पीला पण खायला घाला, येते मी। नोकरी आणि छोकरी गेली तरी वाईट वाटून घ्यायची गरज नाहीये, पण आईला जाऊ देऊ नकोस यार। मी तर माझ्या आईला सोडून आली आहे। मी पण माझ्या तर नशिबातच नाहीये आईचं सुख। हे पवन, जर आम्ही तुझ्या जागी असतो तर आईला असं जाऊ दिलं नसतं। माझी स्टोरी खूप मोठी आहे, आता सांगत बसत नाही,
पण मॉरल ऑफ द स्टोरी एकच आहे, आत्ता तू धावलं पाहिजेस पप्पे, कम ऑन. थोडा वेळ एकटं बसू इकडे. अरे पडशील पडशील कैसे ए भाई. ओए हे भाई. अरे नाही आत्ता मूड नाही डान्स. आजोबा आहेत का अगे. भाई भाई आत्ता नको डान्स. हा आत्ता तिकडे 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 जा तिकडे जा. नको आहे भाई काही भाई डान्स. किती वेळा सांगितलं लवकर उठत जा लवकर उठत जा. उचील आयुष्यातनं भाई आत्ता ब्रश करायची वेळ आहे. काय शिवी कशाला येतोय बाई इकडे. तू काय बाई ड्रेनेजच्या पाईप मध्ये घुस अडकल्यासारखा आवाज काढतोय. आपल्याला काहीच कळत नाही. नीट बोलते तोंडात ना फेकते तिकडे. अहो भाई इतने दिनों के बाद चाली में चांद कैसे निकला. भाई अजून पूर्ण गेलेले नाहीयेत. आता टेन्शन मुळे गळतायत आहेत. अहो ते नाही. अहो तुम्ही इतक्या दिवसानंतर चक्क चाळीत कसे काय. अरे हो ना भाई सेक्शन गरम आहे म्हणून यायला लागलं. सेक्शन काकी सकाळ सकाळ हॉटेलला येऊन राडा केला यार सेंटी. हा मग भाई एक काम कर तू हॉटेलवर जा आपली जागा सांभाळ. मी इकडचं सांभाळतो. ओके भाई तुमचा हुकूम आपला. एक का भाई माहिती आहे टाइम खोटी करू नको. आणि ते आंघोळ वगैरे करा जरा. हा ठीक आहे ठीक आहे. ए आई पाणी गरम कर. एक काम करत नाही. मला त्या जोड्याचं टेन्शन आलंय. कुठला जोडा. पप्पे आणि सुवर्णा त्यांची जोडी काही जमत नाही. मी तुला एक सांगतो पप्पे आता घरी गेलाय की नाही. पप्प्या सुवर्णाशी लग्न करायला होकार देऊनच परत येणार गॅरंटी. चल काहीतरी काय शक्यच नाही. उलट पप्प्या तिकडे जाऊन त्याच्या आईला इतकं मस्त मारन ना पुढचे दोन चार महिने आई लग्नाचा इशेच काढणार नाही. बघ शक्यच नाही. बघ पप्प्या एक वेळ देवाला नडू शकतो पण आई समोर त्याचं काही चालत नाही. मी तुला लिहून देतो तो सुवर्णाशी लग्न करायला होकार देऊनच परत येणार गॅरंटी आहे मला. अजिबात नाही. अजिबात होकार देणार नाही. अगं विश्वास ठेव माझ्यावर तू नक्की होकार देणार नाही. अगं कन्फर्म आहे. नाही ना. लावते भेट हजारची. चल हजारची. बघा हरलीस तर घरी पैसे पाठवायचे वांदे होतील. दुसरं काहीतरी. बर समजा तू भेट हरलीस ना तर या वर्षभरात मी ज्या दिवशी सांगीन त्या दिवशी तुला छान साडी नेसावी लागेल. चालेल. आणि जर तू हरलास ना तर या वर्षभरात मी सांगीन तेव्हा तुला साडी नेसावी लागेल. भेट लावणं गरजेचं आहे का. 101% इज्जतीचा सवाल आहे आता. बर ठीक आहे चल भेट. पण खरंच कसे आहेत ना ते. माझे काही आता फार वर्ष राहिले नाहीयेत बाबा. काय म्हातारे काही पण बोलत असते. काय करायचं ते कर. जा जा. भाई आता हे सगळं सोडून लग्न केलं तर थोडं तरी दुर्लक्ष होणार ना. भाई तेच समजवायला गेलो होतो आपण आईला पण ती यार मरणाची भाषा करायला लागली. अजंबाळाला देवा दुःखी करू नको. बाळापासून आईला दूर नेऊ नको.